23 फेब्रुवारी 2020 ते 23 जून 2021 या 16 महिन्यात कोल्हापूर महापालिकेनं दंडापोटी नागरिकांकडून तब्बल 1,87,63,835 रुपये वसूल केले, तर 4 एप्रिल ते 29 जून 2021 या 85 दिवसात कोल्हापूर पोलीस दलानं सुमारे 3,77,33,790 रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळं दंड भरण्यातही कोल्हापूरकर मागं नाही आहेत असंच म्हणावं लागेल. दंडाच्या रकमेचे हे आकडे पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे विस्फारत आहेत. काय दंड का काय? कोल्हापूरचं पब्लिक ऐकत नाही, कारण 4 एप्रिल ते 29 जून 2021 या फक्त 85 दिवसात कोल्हापूर पोलिसांनी 3,77,33,790 रुपयांचा दंड वसूल केलाय. म्हणजे रोज सरासरी 4,43,926 रुपयांचा दंड कोल्हापूरकरांनी भरलाय. आता पोलिसांची वसुली सिस्टीम भारी म्हणायची का कोल्हापूरकरांची दंड भरायची ऐपत भारी म्हणायची, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. कारण कोल्हापूर पोलिसांच्या बरोबरीनं गेल्या 16 वर्षात महापालिकेनं सुद्धा विविध प्रकारच्या कारवाया करून भरपूर दंड वसूल केलाय. विना मास्क, सोशल डिस्टन्स ठेवलं नसल्याबद्दल, विना हँडग्लोव्ज विक्री केल्याबद्दल, 11 नंतर दुकानं सुरू ठेवल्याबद्दल आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल महापालिकेनं 1,87,63,835 रुपये दंड वसूल केला. ही रक्कम किरकोळ नाही असं वाटत असताना आज कोल्हापूरच्या पोलीस दलानं वसूल केलेल्या दंडाची माहिती दिली. विना मास्क फिरणाऱ्या 54,027 जणांकडून 1,13,36,900 रुपये, मोटर वाहन ऍक्ट नुसार 1,40,449 रुपये, मोटर वाहन दंड म्हणून 2,39,73,000 रुपये, आस्थापना दंड म्हणून 23,78,490 रुपये आणि परवानगी नसणाऱ्या मॉर्निंग वॉक करणाऱ्या 2,536 नागरिकांकडून 1,45,400 रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले. 85 दिवसात सुमारे 4,25,00,000 रुपयांचा दंड वसूल होणं हे अभूतपूर्वच म्हणावं लागेल. अर्थात दंड वसुलीत पोलीस दल महापालिकेला भारी पडलंय.